आमच्या दोन पोरांचा इथं आता सत्कार झाला. त्या दोन पोरांवर नोटिसा पाठवल्या, केसेस टाकायचा प्रयत्न केला. काय म्हणाली पोर? पोलिसांना राग आला म्हणे. म्हणजे पोलिसांना राग आला म्हणजे पोलिसांना सांगितलं कुणीतरी की आम्हाला राग आलाय बाबा. काय म्हणली ती लेकर? अरे मलंगगडवर जत्रा होती, ते म्हणाले मा भवानी शक्ती दे, मा भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे, गद्दारांना मुठ माती दे. काय म्हणाले ते? ते म्हणाले मा भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे, गद्दारांना मुठ माती दे. मुठ माती. राग का येतोय? कुणाला येतोय? खुद असले तर राग येणार नाही. लेकी बोले सुने लागे, आम्ही गद्दारांना मुठ माती म्हणल्यावर राग कुणाला येतो? गद्दार असणाऱ्यांनाच येत असेल ना. गद्दार नसेल तर त्याला राग येणार नाही. गद्दार आहे म्हणून राग येतोय, गद्दारी केली असं मनापासून वाटतंय म्हणून राग येतोय. स्वतःच काली स्वतःला सांगतोय की अरे तू गद्दार आहेस, तू गद्दार आहेस, तू गद्दार आहेस. कालीच सांगतो त्याला त्यांना. अजून एकदा मनुभैया या दोघं जणवर, या दोघं जणवर केसेस दाखल करता, दहशत माजवता, भीती दाखवता, विनाकारण भीती दाखवता. सुषमा अंधारे नावाची बहीण प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि माझ्या प्रत्येक शिवसैनिकावर होणारा प्रत्येक वार झेलायला मी समर्थ आहे ताकदीने. कारण मी लाख वेळा सांगितलंय की मागे पुढे बघायला काही नाही माझ्याकडे. एक 6 वर्षाचं लेकरू आहे, ते दान केलं शिवसेनेला, हे सगळे शिवसैनिक मामा बघून घेतील. एकत्र म्हणूया दादा. येस. मा भवानी शक्ती दे, मा भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे, गद्दारांना मुठ माती दे, गद्दारांना मुठ माती दे. आता जरा ताकदीनं म्हणू, आता सगळेजण मिळून म्हणूया. चला एकदा म्हणूया ताकदीनं. मा भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे, गद्दारांना मुठ माती दे. काय केस करायची ती करा, काय केस करायची ती करा. अरे हमारे सब्र का इंतहार देख रहे हो? एक शराफत है कि हमें रोक लेती है, वरना हम भी कुछ कम नहीं है. तुम्ही भीती दाखवता, दहशत दाखवता, छोट्या छोट्या गोष्टीवरून केसेस दाखल करता, छोट्या छोट्या गोष्टींवरून गुन्हे दाखल करता. जर माझ्या शिवसैनिकाने कायदा मोडला असेल, कुठेही कायद्याचा अनादर केला असेल, चुकीचं वर्तन केलं असेल, एखाद्या लेकीवालींची छेड काढली असेल, कुणाचं पाकिट मारलं असेल, कुठला एखादा काही कायदा मोडला असेल, तर निश्चितपणे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, त्यात आम्ही पडणार नाही. पण जर माझ्या शिवसैनिकांना विनाकारण कुणी त्रास देत असेल तर आम्ही सोडणार पण नाही, अजिबात नाही.